नमस्कार, आपला दूरध्वनी मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। आज प्लंबर दिनानिमित्त वाडी भोकर रोड विनायक नगर येथे मोठा उत्सव साजरा केला। श्रमिक कष्टकरी प्लंबर यांचा सत्कार करण्यात आला। आलेले प्रमुख अतिथी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। तसेच पद्मश्री बिल्डरचे प्रमुख पराग आयरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। धुळे शहरात प्लंबर दिवस पहिल्यांदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जागतिक प्लंबिंग दिवस साजरा करून चांगला संदेश दिला। या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांनी प्लंबर यांना मार्गदर्शनही केले। यावेळी शांताराम पाटील, दीपक आयरे, रोहितदास बैरागी, अशोक फुलपाखरे, भूषण बैरागी, अजय हिरे, उपमहापौर भगवान गवडी, वास्तुतज्ञ अविनाश भावसार, नानाभाऊ चौधरी, नरेश चौधरी आदी जिल्ह्यातील प्लंबर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव भूषण शांतदास बैरागी, प्रॉपर वडजे सोनाऱ्याचं आहे, सांगत राहतो। पद्मश्री बिल्डर्समध्ये मी काम करतो। तर आज आपल्या जागतिक प्लंबिंग दिवस निमित्ताने, जागतिक प्लंबिंग दिवसामुळे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये मेन जे काम करायचं आहे आम्हाला, ते हे करायचं आहे की प्लंबर लोक काय इकडे तिकडे सगळ्यांकडून जे कमिशन घेतात, कमिशन न घेता आपण सगळ्यांनी काय करायचं, जेवढे माणसं आपल्याकडे प्लंबिंगचे जेवढे ठेकरा असतील, जेवढे सगळे माणसं आहे, त्यांनी प्रत्येकाने काय करायचं आहे, त्याचा इन्शुरन्स करायला पाहिजे। प्रत्येक इंजिनियरांनी त्या ठेकेदारांना सांगायला पाहिजे, बाबा तुमचे जेकडे जे माणसं आहे त्यांचा इन्शुरन्स आहे का, आणि जे कंपनीवाले त्यांनी खुद एक दुकानदारांनी इन्शुरन्स करून द्यायला पाहिजे सगळ्यांनी, जर असं हे केलं। आणि या इन्शुरन्स सगळे प्लंबरांना मी एक जाहीरपणे सांगतो, जर कोणी इन्शुरन्स नाही करून दिला तर तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो इन्शुरन्स कसं केलं जातं, कंपनीवाले कसे करून देतील, काय करून देतील, सगळं मी सपोर्ट करेल तुम्हाला। आपल्या धुळ्या जिल्ह्यातच नाही, जिथं जिथं प्लंबर असतील सगळ्यांचा इन्शुरन्स मी तुम्हाला सांगतो मी करून देईन स्वतः। त्यांचे कंपनीवाले ना सगळे सुविधा देतात, पण दुकानदार आपल्यापर्यंत सुविधा पोहोचू देत नाही। सगळेजण आपल्याला काय माहिती, ते द्यायची तयारी असते त्यांची, पण आपण ठेकेदार काय करतो माहिती का, आपण 10% कमिशन घेतो, म्हणून ते काय करता देत नाही, आणि देत नाही तर मग सगळे प्लंबरांना प्लंबर दिवसामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि प्लंबर दिवसानिमित्त आम्ही प्लंबर लोकांचा सत्कार केला। आजच्या बातमीपत्रात संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।